परमेश्वर अद्भुत कार्य करणारा देव आहे. फ्रायडेला म्हणजे शुक्रवारच्या सभेला ती पहिल्यांदा आली आणि ती म्हणते प्रचंड तिला पाठीमध्ये मानेमध्ये प्रचंड वेदना होत्या आणि सगळे औषध उपचार करूनही तिला बरं वाटत नव्हतं आणि शेवटी ती म्हणते खरोखर या फ्रायडेला जसं पास्टरने येशूच्या नावात प्रार्थना केली आणि आज ती म्हणते की संपूर्णपणे आज ती बरी झाली आहे. सगळ्या पाठीमधला मानेतला सगळा त्रास आणि वेदना निघून गेल्यात आणि आज ती बरी आहे. म्हणून ती सगळा गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतो. यावेळेस या बहिणीची साक्ष आहे. ही जी बहीण आहे ती म्हणते गेले कितीतरी वर्षांपासून तिला दुरात्म्याचा त्रास होत होता. प्रचंड अमोस्या पौर्णिमा आले तर तिला काही समजतही नव्हते इतका त्रास होत होता. पण ती म्हणते खरोखर ह्या 3 दिवसाच्या क्रुसेडमध्ये प्रभू येशूने अद्भुत कार्य केलं आणि ती म्हणते जसं मी या सभेला आले प्रभू येशूने तिला स्पर्श केला आहे आणि ती म्हणते या 3 दिवसामध्ये जे काही मला सैतानाचा त्रास होत होता प्रचंड त्रास तो सगळा त्रास निघून गेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने मला संपूर्णपणे मोकळं आणि केलं आहे बरं केलं आहे. म्हणून ती सगळा गौरव प्रभू येशूच्याच नावाला देत आहे. डोळे बंद करूया. वर्शिप यू फादर. फादर परत एकदा आम्ही तुझे लेकर तुझा आवाज ऐकू इच्छितो. बायबल मध्ये लिहिले तू इस्रायल लोकांशी बोलला. हालेलुया. फादर तू भविष्यवाद्यांशी बोलतो. थँक यू जीसस. तू तुझ्या लेकरांशी बोलणारा देव आहे. आज परत एकदा फादर तुझा आवाज आमच्या कानावरती पडू दे आणि आम्हाला तुझ्या मार्गावरती चालायला परत एकदा तू आम्हाला कृपा दे. फादर या वचनातलं रहस्य येशूच्या नावात आम्हाला प्रगट कर. थँक यू जीसस. कुठं आम्ही चुकत आहोत फादर, कुठं तुला आमचं जीवन आवडत नाही, बोल आमच्या हृदयाशी, बोल आमच्या जीवनाशी. आणि जसं आम्ही तुझ्याशी तुझं वचन ऐकणार आहोत, एकही शैतान आमच्यातलं वचन काढून घेणार नाही. कारण बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे लॉर्ड तुझं वचन जे ते बी आहे आणि फादर ज्यावेळेस ते आमच्या अंतकरणात पेरलं जातं त्याचं मोठं फळ येतं. म्हणून मी प्रार्थना करतो की आज प्रत्येकाचं जीवनात पेरलेलं वचन येशूच्या पवित्र रक्ताने आम्ही सील करतो. माझं काहीच नसू दे बापा, सगळं माझे आवाज आणि मनाचा ताबा घे, सगळं प्रभू येशूचा असू दे. थँक यू होली स्पिरिट, थँक यू स्वर्गीय पित्या. प्रभू येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. लिटिल प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, आपले हात वर करून देवाला गौरव द्या. थँक यू जीसस. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी या शेवटच्या दिवसांमध्ये आहोत. येशू जल्दी आने वाला आहे. किती लोकांना उत्सुकता आहे येशू येण्याची. बायबल मध्ये लिहिले की जे त्याची वाट पाहतात ते आशीर्वादित आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे त्याची वाट पाहतात ते आशीर्वादित आहेत. का? कारण की त्या लोकांचं हृदय अशा गोष्टीकडे लावलंय की ज्याचा बांधणारा आणि ज्याचा पाया रचणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही सगळी पृथ्वीवरचे घर माणसाने बनवलेत. पासे घर आहे, अशी जागा आहे बायबल मध्ये. देव आपल्यासाठी जागा तयार करत. प्रेज द लॉर्ड. देव जो आहे तो आपल्यासाठी घर बांधत आहे. प्रेज द लॉर्ड. सो कृपा करून आपण रोज म्हटलं पाहिजे की प्रभू तू केव्हा येणार आहे, पण त्याच्या अगोदर तुझ्या आत्म्यांचं तारण केलं जावं. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, मागच्या आपण पाहत होतो मत्तयाचा 13वा अध्याय जाऊया. का आपण फळ देणारे होत नाही आपण पाहत होतो आणि आपण ऐकूया का आपण देवाच्या राज्यात फळ देणारे होत नाही. का देव जो आहे, खूपसे लोक म्हणतात की पास्टर मी प्रार्थना करतोय गोष्टी घडत नाहीये, काहीतरी प्रॉब्लेम आहे. सो आपण प्रभूला विचारूया की प्रभू काय प्रॉब्लेम आहे आणि देव त्याच्या वचनातून आपल्याला शिकवेल. प्लीज वाचूया मत्तयाचा 13वा अध्याय आणि वाचूया 18 वचनाच्या पुढे. ऐकू देवाचं वचन, प्लीज ऐकूया. थँक यू जीसस. तर तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. जेव्हा कुणी राज्याची गोष्ट ऐकतो पण ती त्याला समजत नाही तेव्हा तो दुष्ट येतो व त्याच्या अंतकरणात पेरलेले ती हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हाच आहे आणि खडकाळ जागावर पेरलेला तो हाच आहे की तो वचन ऐकतो व लागलेच ती आनंदाने घेतो. तरी त्याच्यामध्ये मूळ नाही म्हणून तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा पाठलाग झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. आणि काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हाच आहे की तो वचन ऐकतो परंतु जगाची चिंता व द्रव्याची भूल ही वचनाला गुदमरवितात आणि तो निष्फळ होतो. आणि चांगल्या जमिनीवर पेरलेले तो हाच आहे की तो वचन ऐकतो व ते समजतो, तो खचित पीक देतो आणि कोणी 100 पट कोणी 60 पट कोणी 30 पट असे पीक देतो. माझी इच्छा आहे सगळ्यांनी म्हणा हा दाखला प्रभू येशूने मला सांगितलेला आहे.
हालेलुया नाउ प्लीज कृपा करून ऐका परत एकदा हा दाखला येशूने मला सांगितलेला आहे यसार्थ देव जर आपल्याशी बोलतोय त्या दाखल्यातून त्याला आपल्याला काहीतरी शिकवायचंय प्रेज द लॉर्ड कारण बायबल मध्ये लिहिले की येशूची इच्छा नाहीये की तुम्ही या निमित्त अंजिराच्या झाडासारखं असावं की ज्या झाडाला त्यांनी शाप दिला आणि बायबल मध्ये त्याला केव्हाच फळ नाही आलं प्रेज द लॉर्ड हालेलुया बायबल मध्ये आपण असे लोक असावे की जे झाड किंवा जे जीवन जे आहे ते देवासाठी फळ देणार असावं प्रेज द लॉर्ड म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो जर तुम्ही प्रभू मध्ये आहात आणि तुमच्या जीवनाचा काही देवाच्या राज्यासाठी उपयोग होत नाहीये चेक करा गणित कुठं चुकलेलं आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया गिव मी मॉनिटर कुठं चुकलेलं आहे प्रेज द लॉर्ड जर तुम्हाला कळालं की नो इथं माझं गणित चुकलेलं आहे तर तुम्ही सुधारलं पाहिजे प्रेज द लॉर्ड कारण बायबल मध्ये लिहिलंय की प्रत्येकाला त्याच्या फळावरून ओळखलं जाणार आहे म्हणा प्रत्येकाला त्याच्या फळावरून ओळखलं जाणार आहे त्याच्या फळावरून ओळखलं जाणार आहे कमान परत एकदा प्रत्येकाला त्याच्या फळावरून ओळखलं जाणार आहे त्याच्या फळावरून ओळखलं जाणार आहे येशूने दुसरं काही नाही सांगितलं तुम्ही कसे लोकांना ओळखणार कसं करणार हे अजिबात नाही सांगितलं फक्त एकच गोष्ट येशूने सांगितली की तुम्ही त्याच्या फळावरून झाडाला ओळखणार आहा प्रेज द लॉर्ड सो किती लोकांना आवडेल की तुमच्या घरासमोर मोठ झाड आहे आंब्याचं एनी फळाचं आणि ते वर्षानुवर्षी पीक देत नाहीये कोणाला आवडेल नाही कमान कोणाला आवडेल तुम्ही अपेक्षेने फळ झाड लावलंय आणि तुम्ही अपेक्षा बघता की ओके ह्या वर्षी पुढच्या वर्षी ओके आज किंवा पुढच्या वर्षी फळ येईल आणि तुमच्या पदरात काही पडत नाही तुम्हाला वाईट वाटेल किंवा नाही सो सेम वे बायबल मध्ये लिहिले की येशू ख्रिस्ताने जी ओरिजिनल फांती जी इस्रायल होती ती काढली आणि आपण जे डुप्लिकेट किंवा आपण जे क्राफ्ट केलेले होतो आपण त्याच्यामध्ये आपल्याला जोडलं आणि आता देव म्हणतो इस्रायल लोकांनी फळ नाही दिलं पण माझी इच्छा आहे की माझ्या लोकांनी फळ देणार व्हायला पाहिजे प्रेज द लॉर्ड बिलीवर जर तुम्ही लोक जर फळ देणारे नाहीये तर तुम्ही लोक देवाच्या राज्याचे अजिबात उपयोगाचे नाहीये प्रेज द लॉर्ड हालेलुया कमॉन माझ्या म्हणा मी देवाच्या राज्यात फळ देणार झालं पाहिजे कमॉन म्हणा मी देवाच्या राज्यामध्ये फळ देणार झालं पाहिजे प्रेज द लॉर्ड हालेलुया कुठली गोष्ट आहे की तुम्हाला फळ देण्यापासून लांब ठेवेल प्लीज कृपा करून ऐका आज काही रहस्यमय गोष्टी देव आपल्याला प्रकट करेल तुमची इच्छा ऐकायचं किती लोक रोज देवाच्या पायापाशी बसणारे आहेत कमान तुम्ही देवाचा चेहरा शोधता का येस कमान तुम्ही देवाला हाक मारून म्हणता का की प्रभू माझा उपयोग कर कमान हो किंवा नाही कमान हो किंवा नाही येस जोरात हो किंवा नाही हो तुमच्यामध्ये तळमळ आहे का की पास्टर माझा देखील उपयोग मोठ्या सेवकां सेविकेंसारखा झाला पाहिजे आमीन तुमच्यामध्ये तळमळ आहे का की पास्टर माझ्यावर सुद्धा अभिषेक आला पाहिजे आणि मी भूत काढणारे बाई किंवा स्त्री किंवा मुलगा किंवा मुलगी झालं पाहिजे बरोबर आहे येस कमान बरोबर आहे किंवा नाही का तुम्हाला असंच जन्मलेले ख्रिश्चन आणि मेलेले जगणारे ख्रिश्चन आणि एक दिवशी कब्रेत जाताना देखील मेलेलेच असे लोक राहायचे कमान प्रेज द लॉर्ड हालेलुया कमान मला म्हणा देवाने मला निवडलेला आहे मला फळ देणार झाड बनायचंय आज दुपारी प्रभू येशू माझ्यामध्ये तळमळ आहे तुझ्यासाठी काहीतरी करायचं आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया नाव पण प्रॉब्लेम हा आहे की शैतान दुसऱ्या बाजूला आपल्या विरुद्ध उभा आहे आणि तो एकच काम करेल तो तुम्हाला येऊन एखाद्या रशीने बांधून टाकणार नाही तो येऊन तुमच्या पुढे आग टाकणार नाही तो येऊन तुमच्यावरती नाश टाकणार नाही तो येऊन तुमच्यावरती आजार टाकणार नाही पण तो एकच गोष्ट टाकेल तुमच्या मनामध्ये चुकीचे विचार टाकेल आणि हे बीज हे पेरलेलं ते गुणमरून टाकेल प्रेज द लॉर्ड सी शैतानाला एकच खेळ खेळता येतो इथला खेळ प्रेज द लॉर्ड एकदा का तो तुमच्या मनावरती ताबा त्यांनी घेतला समजायचं की तुमचं जीवन मग किती तुम्ही वचन ऐका किती अभिषेक तुमच्यावरती येऊ द्या किती पास्टरांनी डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना करू द्या सगळे आशीर्वाद गळून जातील जर तुमचं मन बदललेलं नाहीये प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया म्हणा सगळा खेळ इथं आहे कमान बोला सगळा खेळ इथं आहे बिलीवर बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे मागच्या मी सांगितलं जाऊया मत्तयाचा 13वा अध्याय नाव काढूया देवाचं वचन का निष्फळ होतं आणि आपण पुढे जाऊया 22वा अध्याय 22वं वचन मत्तय 13:22
ऐका देवाचं वचन प्लीज वाचूया मत्तै 13वा अध्याय आणि 22वं वचन प्लीज कृपा करून ऐकूया वाचूया आणि काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हाच आहे की तो वचन ऐकतो परंतु जगाची चिंता आम्हाला जगाची चिंता जगाची चिंता कम ऑन बिलीवर बोला जगाची चिंता व द्रव्याची भूल ही वचनाला गुदमरवितात आणि तो निष्फळ होतो बना वचन जर गुदमरून गेलं वचन जर गुदमरून गेलं मी केव्हाच फळ देणार होणार नाही मी केव्हाच फळ देणार कम ऑन जोरात बोला जर वचन माझ्यामध्ये नसेल जर वचन माझ्यामध्ये नसेल मी अजिबात फळ देणारा होणार नाही मी अजिबात फळ देणारा होणार नाही माझा काही उपयोग होणार नाही माझा काही उपयोग होणार नाही बिलीवर नीट ऐका त्याला माहित आहे शैतानाला तुम्हाला कसं थांबवायचं पण चर्चला माहित पाहिजे शैतानाला कसं थांबवायचं प्रेज द लॉर्ड हालेलुया तुम्ही ऐकता की पास्टर शैतान हरलेला आहे पण बायबल असं सांगतो देवाच्या अधीन राहा शैतानाला हरवा म्हणजे तो असं लिहिलं असतं ओके फक्त देवाच्या अधीन राहा म्हणजे शैतान पळून जाईल नो 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 माझ्या वंगडा देवाच्या अधीन राहा देवाच्या अधीन राहा शैतानाला अडवा शैतानाला अडवा म्हणजे तो पळून जाणार याचा अर्थ आपला वैरी शैतान काहीतरी पेरायला येतो आणि ते पेरणं म्हणजे तो निधन पेरणारा आहे आणि वचनाला गुदमरून टाकणार आहे आणि पहिली गोष्ट तो करेल तुमच्या मनामध्ये खेळेल वाईट विचार तुमच्या टाकेल अविश्वासाचे विचार टाकेल आणि जगाची चिंता एकदा का आली माणूस अजिबात फळ देणारा होणार नाही प्लीज आजचा संदेश ऐका ना बायबल मध्ये लिहिलंय की जसा माणूस विचार करतो तसाच तो आहे आमेन नीती सूत्र याचा 23वा अध्याय असा तो चल लोक लोकर काढूया आज आपण ऐकूया की कसं का आपण फळ देणारे होत नाही आणि आपण पुढे जाऊया प्लीज वाचूया नीती सूत्र याचा 23वा अध्याय असा तो चल प्लीज ऐका देवाचं वचन प्लीज वाचूया ऐका देवाचं वचन थँक यू जीसस नीती सूत्र याचा 23वा अध्याय असा तो चल प्लीज वाचूया ऐका देवाचं वचन कारण तो आपले अंतर्यामी जसा विचार करीत असतो तसाच तो आहे आमेन माझ्या गडा जसा तो अंतर्यामी विचार करतो जसा तो अंतर्यामी विचार करतो तसाच तो आहे तसाच तो आहे कमान जर तुमचे विचार वाईट असतील तुम्ही वाईट असणार तुमचं मन जर करप्ट असेल तर तुम्ही करप्ट असणार किंवा दुष्ट असणार तुमच्या मनात जर देवाचं वचन कार्य करत नाहीये तुम्ही अजिबात काही मिळवणार नाहीये जर हे मन तुमचं देवाचं वचनावरती मनन करत नाहीये नथिंग विल हॅपन काही होणार नाही म्हणा इथं खेळ आहे इथं खेळ आहे मला आज तुम्ही रिस्पॉन्स द्या म्हणा इथं खेळ आहे म्हणा हे बदललं पाहिजे तुमच्या शेजाऱ्याला सांगा हे बदललं पाहिजे कम ऑन म्हणा मन बदललं पाहिजे ना तुम्ही कुठले विचार घ्यायचे आणि कुठले सोडायचे हे तुमच्या हातामध्ये प्रेज द लॉर्ड हालेलुया कारण शैतानाला देवाचं वचन गुदमरून टाकायचंय प्लीज कृपा करून ऐका आणि नाही का वचनामध्ये सगळं लपटलेलं आहे आमेन ज्याच्याकडे वचन आहे त्याच्याकडे सगळं काय आहे आमेन ज्याच्याकडे वचन नाहीये त्याच्याकडे अजिबात नाहीये काय तुमच्याकडे प्रार्थना असेल पण जर वचन नसेल तुम्ही केव्हाच वाढणार नाही तुम्ही त्या जागेवरून केव्हा हलणार नाही प्रेज द लॉर्ड हालेलुया तुमच्याकडे वचन असेल म्हणा वचनामध्ये सगळे आशीर्वाद आहे वचनामध्ये सगळे आशीर्वाद आहे म्हणा वचनात देवाने सगळं लपटून ठेवलेलं आहे वचनात देवाने सगळं लपटून ठेवलं आहे मला फक्त घ्यायचं आहे मला फक्त घ्यायचं आहे पण माझा शत्रू शैतान आहे पण माझा शत्रू शैतान आहे आणि तो मला थांबवणार आहे आणि तो मला थांबवणार आहे पण मला सामर्थ्य मिळालेलं आहे पण मला सामर्थ्य मिळालेलं आहे कमान बोला शैतानाला पळवण्याचं शैतानाला पळवण्याचं प्रेज द लॉर्ड हालेलुया 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 बिलीवर तो वचन गुदमरून टाकतो तो तुम्हाला वेगवेगळे विचार देणार मागे मी देखील मी तुम्हाला सांगितलं तो एक विचार टाकेल आणि तुमचं आत्मिक जीवन नाश करून टाकेल तो एक विचार टाकेल आणि तुम्हाला प्रार्थना करू देणार नाही तो एक विचार टाकेल आणि तुमच्या पुढे भीती आणेल तो एक विचार टाकेल आणि तुम्हाला पुढे चालू देणार नाही पण तुम्हाला कळायला पाहिजे ओ हे शैतानापासून आहे गेट आउट म्हणायचं शैतान माझं मन सोड नो माझ्या मनातून आलेले प्रत्येक वाईट विचार मी येशूच्या नावामध्ये बांधतो प्रेज द लॉर्ड हालेलुया कळते तुम्हाला देवाचं वचन yes. ना परत एकदा मागे जे सांगितलं मी तुम्हाला सांगतो ना मला सांगा भीती कोणापासून आहे कम ऑन यार जोरात बोला कम ऑन गरिबी कोणापासून आहे आजार कोणापासून आहे कमान बोला वासना कोणापासून आहे शैतानापासून दुष्टपणा कोणापासून आहे शैतानापासून नाव बायबल मध्ये लिहिले
की भीती सग वाईट जे है ते शैताना पासून आहे, पण प्रत्येक चांगली गोष्ट आणि परिपूर्ण गोष्ट देवापासून येते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाउ लिसन मी व्हेरी केअरफुली. ना भीती आल्यानंतर तुम्हाला भीती वाटते किंवा नाही? एखादा वाईट विचार जर आला तर तुम्हाला भीती वाटते ना? येस. समजा डॉक्टरनी सांगितलं ओ तुला हा आजार होणार आहे, माणसाला भीती वाटते किंवा नाही? येस. कमॉन बोला ना, वाटते ना? जर कोणी सांगितलं तुझ्यावर करणी केलेली आहे, तुम्हाला भीती वाटते का नाही? बोला ना. कोणी सांगितलं नो तुमच्या कोणाचा असं प्रॉब्लेम आहे, ऍक्सिडेंट झालेला आहे, तुम्हाला भीती वाटते किंवा नाही? येस. काही असो तुम्हाला भीती हलवते, ज्यावेळेस भीती येते माणसाला हलवून टाकते, डिस्टर्ब करते. ना भीती पाठवणारा कोण आहे? मागचे तुम्ही मला सांगितलं तो एक भीती टाकेल, एक वाईट विचार टाकेल, याच्याबद्दल एक द्वेष टाकेल, त्याच्याबद्दल एक द्वेष टाकेल, आणि तुमचं आत्मिक जीवन तो नाश करायचा प्रयत्न करेल. पण मी नेहमी सांगतो जर भीतीमध्ये एवढं सामर्थ्य आहे तर देव काय म्हटला, मी तुला भीतीचा आत्मा दिलेला नाही. कशाचा आत्मा दिलेला आहे? धैर्याचा आत्मा. म्हणा धैर्याचा, धैर्याचा, सामर्थ्याचा, सामर्थ्याचा, सॉरी प्रीतीचा, प्रीतीचा आणि सौम्य मनाचा आत्मा. सौम्य मनाचा आत्मा. ना जर भीतीमध्ये सामर्थ्य आहे तर धैर्यामध्ये सामर्थ्य आहे किंवा नाही? येस. कमान बोला. येस. जर शैतानाच्या गोष्टीमध्ये सामर्थ्य आहे तर देवाच्या गोष्टीमध्ये आहे किंवा नाही? आहे. पण निवडायचं कुठलं? जर भीती निवडली तर ती आपल्याला मारून टाकत, जर धैर्य निवडलं ते आपल्याला जीवनात वर आणेल. सो काय निवडायचं? ना पास्टर जर भीती आल्यावर मी काय म्हटलं पाहिजे? भीतीला म्हटलं पाहिजे की तू देवापासून नाहीये, तू शैतानापासून आहे. जरी माझ्या पुढे संकट त्रास आहे तरी बायबल मध्ये लिहिलंय की मी मृत्यू छायेच्या दरीतून जरी जात असेल तर दाविद राजा म्हणतो मी भिनार नाही, मी भिनार नाही. त्याचं बोलणं काय होत? मी भिनार नाही. आणि तो ऑलरेडी मृत्यू छायेच्या दरीतून चालला होता, का नाही भिनार? कारण बायबल मधले त्याची आकडी व काठी मला धीर, मला मला धीर देत. ना बायबल मध्ये लिहिलंय की तोच देव आपल्याशी बोलतोय की तू जरी भीतीतून, टेन्शन मधून, त्रासातून जातोय त्याच्याकडे पाहून भिऊ नको, लगेच तुझी नजर देवाकडे वळव. आमीन. आणि मला माझी मदत देवापासून येते, माझी मदत स्वर्ग आणि निर्माण, स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा आहे. ना तुम्हाला कळते देवाचं वचन? मी तुम्हाला साधं सांगतोय, मला फास्ट गेलं पाहिजे पण फायदा नाही तुम्हाला नाही कळालं तर. कळते तुम्हाला? म्हणा जर भीती आली मी धैर्याकडे पाहिल, म्हणा जर मी आजार आला मी आरोग्याकडे पाहिल, म्हणा जर शैतान आला मी येशूकडे पाहिल. कोणाचा विजय होणार? येशू तो विजय. कोणाचा विजय होणार? कमान म्हणा माझा विजय होणार, माझा विजय होणार. कसे तुम्हाला देवाचं वचन? मी नेहमी सांगतो शैतान येऊन आम्हाला रोज म्हणतो ए तू जगणार नाहीये, तुला मी नगर जिल्हा घेऊ देणार नाहीये. मी रोज म्हणतो आहा हा हा का? कारण की बायबल मध्ये लिहिलंय की तुम्ही आणि मी जे लोक आहोत ते अत्यंत विजयी आहोत आणि आपण आपल्या पायाखाली रोज शैतानाला तुडवलं. आणि म्हटलं पाहिजे शैतान देवाने जगावर एवढं प्रेम केलंय की त्याची इच्छा नाही नगर जिल्ह्याचा नाश व्हावा, पण त्याचं तारण व्हावं आणि मला देवाने निवडलेलं आहे. हालेलुया. शैतान म्हणतो नको बाबा याच्याशी खेळायला, याला सगळं माहीत आहे. कळते तुम्हाला? ना काही लोक आत्महत्या करतात, हे कोणापासून आहे? शैतानापासून. असं समजू नका आत्महत्या केल्यावर दुःखातून मुक्त होईल आणि मी स्वर्गात जाईल. नो, प्लीज ऐका मी काय सांगतो तुम्हाला. शैतान आत्महत्या करायला लावतो आणि देवाने दिलेलं जे लाईफ पॅन आहे किंवा वेळ आहे ती तुमची नाश करायला पाहतो. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला नरकात न्यायला पाहतो. देवाची इच्छा असेल तर आपण एक कॅसेट आपल्याकडे आलेली आहे नरक आणि स्वर्गावरती. सो मी तुम्हाला लवकरच ती कॅसेट दाखवणार आहे की देवाने एका मुलीला स्वर्गामध्ये आणि नरकात नेलं आणि लाईफ नेलं, जिवंत नेलं, आणि तिने सांगितलं की नरकात कोण कोण जळतंय आणि स्वर्गामध्ये देव आपल्यासाठी काय करतोय. प्रेज द लॉर्ड. सो माझी इच्छा आहे की तुम्ही आणि मी जे लोक आहोत इथं शैतानाला खेळू नाही द्यायचं. म्हणा इथं नाही खेळू द्यायचं, इथं नाही खेळून द्यायचं, इथं नाही खेळू द्यायचं, इथं नाही खेळून द्यायचं. बिलीव्हर, जर तुम्ही इथं त्याला खेळू नाही दिलं मग किती शैतानाने प्रयत्न केला व त्याने किती शस्त्र पाठवले, एकही शस्त्र तुमच्यावर चालणार नाही. आमीन. फक्त इथं. म्हणा इथं, इथं खेळ आहे, इथं खेळ. म्हणा तुमच्या शेजारी सांगा इथं बदललं पाहिजे, इथं बदललं पाहिजे. विचारा बदलायचंय का तुला? काय म्हणतोय तो? तो म्हणत असेल नाही बदलायचं त्याला पुढे आणा, आपण प्रार्थना कर. प्रेज द लॉर्ड. की लोकांना कळते देवाचं वचन?
मना इत खेळ आहे मी बदललो पाहिजे इफिस करास पत्राचा चौथा अध्याय आणि पुढे जाऊया आपण वाचूया ऐका देवाचं वचन इफिस 4:17 वाचूया आणि आपण पुढे जाऊया प्लीज कृपा करून वाचूया ऐका देवाचं वचन इफिस 4:17 प्लीज वाचूया ऐका देवाचं वचन थँक्यू जीसस यस्तो मी हे म्हणतो व प्रभू मध्ये साक्ष देतो की ज्याप्रमाणे राष्ट्राचे लोकही आपल्या मनाच्या व्यर्थतेत चालतात त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये आमेन मना मनाच्या व्यर्थपणात मनाच्या व्यर्थपणात मी अजिबात चाललो नाही पाहिजे आम्ही सगळं वाचणार नाहीये चला आपण 22 वचनाकडे जाऊया 22 वचन वाचूया ऐका देवाचं वचन ते असे की तुमच्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी फसवणाऱ्या विषय वासनांनी नासत चाललेला जो जुना मनुष्य त्याला तुम्ही दूर करावे ना सगळ्यांनी 23 वचन ऐकूया प्लीज वाचूया आणि तुम्ही आपल्या मनाच्या वृत्तीत नवे व्हावे मला माझ्या मनाच्या वृत्तीत मी नवीन झालो पाहिजे मी देवाच्या वचनावर मनन केलं पाहिजे मी शैतानाचे विचार धिक्कारले पाहिजे ना 24 वचन प्लीज वाचूया आणि जो नवा मनुष्य देवानुसार न्यायीपण व खरी पवित्रता यामध्ये अस्तित्वात आणलेला आहे तो तुम्ही अंगी लावा हा खरी पवित्रता देवानुसार म्हणजे देवाने जसा माणूस पहिला निर्माण केला होता तोच माणूस येशू ख्रिस्तामध्ये देवाने परत निर्माण केलाय म्हणा ज्या दिवशी मी येशूकडे आलो सुनते होऊन गेलं जुना माणूस निघून गेला आता मी जगत नाहीये माझ्यामध्ये ख्रिस्त जगत आहे बिलीवर प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा देव म्हणतो की जो खरा माणूस देवानुसार व पवित्रतेमध्ये आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया जर पवित्रता तुमच्या जीवनात नसेल माझ्याकडे प्लीज लक्ष देऊन पहा तुम्ही केव्हाच देवाचा आवाज ऐकणार नाही देवाला पवित्र लोक पाहिजेत म्हणा देवाला पवित्र लोक पाहिजेत म्हणा शैतानाला अपवित्र लोक पाहिजे ना आता तो येऊन तुमच्या शरीरामध्ये अपवित्रतेचं इंजेक्शन नाही मारायचं पास्टर अजून एक गोष्ट आम्हाला सांगा कशी थांबायचे ना प्लीज माझ्याकडे सगळ्यांनी पहा ना पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही येशू मध्ये नव्हता समजा तुम्हाला कुणी काय सांगितलं की तुला आजार झालाय ओके तू तुझ्या जीवनामध्ये हे त्रास आहे तुझ्यावरती कुणी करणी केली तुला हा प्रॉब्लेम आहे ना तुम्ही येशू मध्ये नसताना त्या परिस्थितीकडे किंवा त्या गोष्टीकडे कसे पाहायचं की ते ऐकल्या त्याचा परिणाम तुमच्या जीवनावरती व्हायचा बरोबर आहे येस कळतंय का प्लीज बोला ना समजा मी प्रभू मध्ये नव्हतो आणि मला जर कळलं माझे वडील दारू पिऊन आलेले आहेत तर आमचं सगळं घर भ्यायचं म्हणायचं आज आपला कुछ खरं नाहीये प्रेज द लॉर्ड पंजाबीस मी येशू मध्ये आलो मी त्याच परिस्थितीकडे पाहण्याची माझा दृष्टिकोन बदलला आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया कारण आता मी कोणामध्ये आहे ना जर मी येशू मध्ये आहे तर मी त्याच दृष्टीने पाहायचं का येशूच्या दृष्टीने ना आता येशू मला काय म्हणतो हे मी तुझ्या वडिलांची दारू सोडवणार आहे आणि ते बदलणार आहेत आणि ते येशू कडे येणार आहे आमेन ना आता मी त्या परिस्थितीकडे कसं बघतो मी त्या परिस्थितीकडे भीतीने नाही बघत धैर्याने बघतो कळते तुम्हाला मेबी तुमची परिस्थिती वेगळी असेल कुणीतरी तुमच्यावरती काहीतरी करत असेल अजिबात करू शकणार नाही पण तरी सांगतो काय करत असेल ना तुम्ही येशू मध्ये नव्हता त्यावेळेस तुम्ही रात्रंदिवस टेन्शन घ्यायचं क्या होगा आता तुम्ही कोणामध्ये आला येशू मध्ये कमांड बिलीवर आता तुम्ही कोणामध्ये आला येशू मध्ये ना आता येशू मध्ये आल्यानंतर आपल्या डोळ्याची पाहण्याची परिस्थिती पाहण्याची बदललं पाहिजे किंवा नाही येस आता मी कसं पाहणार कोणी जरी माझ्यावर काय केलं तरी कुठलंही शस्त्र माझ्यावर चालणार नाही म्हणजे बदलला ना तुमचा दृष्टिकोन पाहायचा आमेन बदलला किंवा नाही येस बदलला किंवा नाही ना येशू मध्ये नव्हतो त्यावेळेस प्रत्येक वेळा शैतान आपल्यावर आपल्याला ठेचायचा आता आपण कोणामध्ये आलो येशू मध्ये जोरात बोला आपण कोणामध्ये आलो येशू मध्ये आणि जर येशू मध्ये आल्यानंतर आता तो आपल्याला ठेचू शकतो का नाही पण शैतान काय करतो याच परिस्थितीमध्ये तुम्हाला घेऊन जायचा प्रयत्न करतो ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही येशू मध्ये नसताना नसतो होता भ्यायचा
तुम्हाला टेंशन यायचं, तुमचा बीपी हाय व्हायचा, तुम्हाला कुणी काय सांगितलं तर तुमचा डोळा उडायचा, तुमचं डोकं दुखायचं, तुम्हाला वेगवेगळे त्रास व्हायचे. पण आता तुम्ही कोणामध्ये आला? येशू मध्ये. आता हे सगळे त्रास तुम्हाला झाले पाहिजे का? नाही, कारण तुम्हाला देवाने सामर्थ्य दिले सगळे त्रास नाश करण्याचे. आमेन. पण खेळ कुठे? खेळ कुठे? हे विचार घ्यायचे का नाही घ्यायचे? कोणाच्या हातामध्ये? मला माझ्या हातामध्ये. कारण ऐका, बायबल मध्ये लिहिलंय की सगळे वाईट विचार जे आहेत ते शैतानापासून आहेत, आणि तो आपले अंतक इथून इथं आणतो, इथून इथं आणतो, आणि इथून इथं आलं की त्याचा इफेक्ट लोकांवर होतो. प्रेज द लॉर्ड. मी नाही बोलत, बायबल सांगतो. तुम्ही मार्क याचा सातवा अध्याय काढला, जाऊया लोक लोक जाऊया. मार्क याचा सातवा अध्याय, ज्यांच्याकडे बायबल असेल त्यांनी काढूया. मार्क याचा सातवा अध्याय, ज्यांच्याकडे बायबल असेल त्यांनी काढूया. मार्क याचा सातवा अध्याय. ना येशू काय म्हणतो आपण ऐकूया. ना मार्क याचा सातवा अध्याय, लोक लोक जाऊया. प्लीज ऐका विसा वचन, प्लीज वाचूया ब्रदर, ऐका देवाचं वचन. थँक्यू जीजस. आणखी तो म्हणाला, जे काय माणसातून निघते तेच माणसाला विटाळविते, कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतकरणातून दुष्ट विचार बाहेर निघतात. जार कर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टाई, कपट, कामातुरपणा, दुष्टदृष्टी, शिवीगाळ, गर्व, मूर्खपणा, या सर्व गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला विटाळवितात. आमेन. प्रेज द लॉर्ड. परत एकदा वाचूया सगळ्यांनी बायबल मध्ये, पहा कुठल्या गोष्टी आपल्याला विटाळवितात. म्हणा मला विटाळायचं म्हणजे, म्हणा मला अशुद्ध नाही व्हायचं. प्लीज प्लीज माझ्या मागे बोला, मला अशुद्ध नाही व्हायचं. मला अशुद्ध नाही व्हायचं. म्हणा मला अपवित्र नाही व्हायचं. मला अपवित्र नाही व्हायचं. मला अजिबात विटाळायचं नाहीये. मला अजिबात विटाळायचं नाहीये. यु नो, विटाळणं म्हणजे काय, अपवित्र म्हणजे काय? देवाची आज्ञा मोडणं. आणि जसा आदाम आणि हवा देवापासून दुष्टपणाने मागे गेला, तसं आपण होणं म्हणजे विटाळणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विटाळणं किंवा अपवित्र म्हणजे काय, की आपण बरोबर जसा देव आहे त्याच्या विरुद्ध जातो. तर किती लोकांना अपवित्र व्हायचंय? ओके. प्रेज गॉड. थँक्यू जीजस. ओके, लिसन मी व्हेरी केअरफुली. म्हणून तुम्ही झोपलेले आहात, म्हणून मी ओरडतो असा. कमन माझ्याकडे पहा, म्हणा प्रभू येशू, प्रभू येशू मला समज दे, मला समज दे. ज्या गोष्टी मला अपवित्र करतात, ज्या गोष्टी मला अपवित्र करतात, ज्या गोष्टी देवाच्या विरुद्ध मला नेतात, त्या गोष्टी मला देवाच्या विरुद्ध नेतात, ते माझ्यातून गेल्या पाहिजे, त्या माझ्यातून गेल्या पाहिजे. बिलीवर, जर तुम्ही इथं जिंकलं, तुम्ही सगळी लढाई जिंकलेली आहे. आमेन. काही लोकांनी आतापर्यंत ते मोठ्या पोझिशनला असते, पण केवळ इथं शैतानाने खेळला म्हणून ते राखेमध्ये पडलेले आहे. काही लोकांना ऑलरेडी त्यांचा बंगला आणि घर मिळालेलं असतं, पण शैतानाने इथं खेळला, आणि इथं खेळल्यामुळे अविश्वास आला आणि गोष्टी निघून गेल्या. काही लोक आजारामध्ये मेले नसते, पण त्यांनी इथं शैतानाला खेळू दिला आणि म्हटलं, ए तुला एच आय व्ही, कॅन्सर, टीबी झाला आणि तू मरणार आहे. आणि त्यांनी स्वीकारलं, आणि स्वीकारल्यामुळं बायबल मधील जसा माणूस विचार करतो तसाच तो आहे. नाही कळत? जसा तो विचार करतो, जसा तो विचार करतो तसाच तो आहे, तसाच तो आहे. तुम्ही कसे विचार करता? मरायचे विचार करता का जगायचे? जगायचे. कमान बोला. तुम्ही आजाराचे विचार करता का आरोग्याचे? आरोग्याचे. तुम्ही नाशाचे विचार करता का समृद्धीचे? कमान बोला. तुम्ही ह्या जगामध्ये गरिबीत आणि दलिंद्रीत राहण्याचे विचार करता? यस पास्टर, मी धनवान जीवन जगणार असे विचार करता? तुमच्या बोलण्यातच ताकद नाही काय पास्टर? किती जरी वरडलं ना तुम्ही, तरी आम्हाला बदलायचं नाहीये. मग मी काय नाही करू शकत. माझ्याकडे पहा, आम्ही जीवनात वर आलो एकाच गोष्टीमुळं, हे वचनामध्ये आम्हाला रहस्य कळालं. आमेन. नाव देव पक्षपाती आहे का? नाही. म्हणा जो देव यांच्यावर प्रेम करतो तो माझ्यावरही प्रेम करतो, तो माझ्यावरही करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना परत एकदा मी तुम्हाला विचारतो, नीट उत्तर द्या. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कसे विचार करता? तुम्ही नाशाचे विचार करता का तुम्ही जगायचे विचार करता? तुम्ही गरिबीत मरायचे विचार करता का आशीर्वादित आशीर्वादात जगायचे विचार करता? तुम्ही आजारात मरायचे विचार करता का? म्हणता मला आरोग्य मिळालेलं आहे. इथं खेळे
बाइबल मध्ये स्पष्टपणे लिहिले की माणूस जसा विचार करतो तसाच वागतो. तुम्हाला कळतंय का? कळतंय तुम्हाला? मग पास्टर, शैतान जर रात्री आला आणि म्हटला मी तुझा गळा दाबणार आहे, त्याला म्हणा मी तुझा दाबणार आहे का? आता परिस्थिती बदललेली, आमेन. आता फासा बदललेला, अजून काय म्हणतात, आता गोष्टी बदललेल्या आहेत, म्हणा आता जीवन बदललेलं आहे. कमॉन, म्हणा आता अधिकार बदललेला आहे, अधिकार बदललेले आहे. आता मी राजा आहे, आता मी राजा आहे. आणि शैतान तू भिकारी आहे, शैतान तू भिकारी आहे. बघा आता कोण गळा दाबत. आमेन. याला म्हणतात जसा माणूस विचार करतो आणि बोलतो तसाच तो आहे. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय, जो तुम्ही गलती करास पत्र याचा 5वा अध्याय काढला, अत्यंत महत्वाचं वचन, ज्याला हे वचन कळालं तो माणूस जीवनामध्ये केव्हा खाली पडणार नाही. प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. गलती करास पत्र प्लीज काढूया, ज्यांच्याकडे बायबल आहे लवकर लवकर काढूया आणि आपण वाचूया, ऐका देवाचं वचन. गलती करास पत्राचा 6वा अध्याय, आणि प्लीज वाचूया ब्रदर, गलिशियन्स गलती करास पत्राचा 6वा अध्याय आणि 7वं वचन. प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. प्लीज ऐकूया. फसू नका, देवाची थट्टा होत नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचीच तो कापणी करील. परत एकदा ऐका चर्च, प्लीज वाचूया. फसू नका, देवाची थट्टा होत नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचीच कापणी तो करील. परत एकदा वाचूया, ऐका देवाचं वचन. फसू नका, देवाची थट्टा होत नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचीच कापणी तो करील. माझ्या बघणा, फसू नका, फसू नका, देवाची थट्टा होणार नाही, देवाची थट्टा होणार नाही. माणूस जे काही बोलतो, माणूस जे काही बोलतो, माणूस जे काही विचार करतो, माणूस जे काही विचार करतो, माणूस आपल्या मुखातून जे बाहेर काढतो, माणूस आपल्या मुखातून जे बाहेर काढतो तेच त्याच्याकडे परत येणार, तेच त्याच्याकडे परत येणार, देवाची थट्टा होणार. काही लोक देवाची थट्टा करू पाहतात की बघा मी येशू मध्ये आहे तरी मला आजार आहे, बघा मी येशू मध्ये आहे तरी मी मरत आहे, बघा बघा मी येशू मध्ये, बघा मी गरीब आहे. काही लोक एवढ्या जोरा जोरात प्रार्थना करतात पण त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं हे अजिबात देवाच्या राज्याच्या लायकीचे नाहीये. का? कारण की त्यांनी आपल्या मुखातून जे शब्द काढलेत त्याच्यामुळे त्यांचा नाश होतोय आणि देवाची थट्टा करायला प्रयत्न करतात. पण फसू नका, माणूस जे काय पेरतो, जे काय आपल्या मुखातून बाहेर काढतो तेच त्याला मिळेल. आमेन. मी तुम्हाला रहस्य सांगतो, तुम्हाला कळते देवाचं वचन. येस. कमान, किती लोकांची इच्छा विजयी जीवन जगायचं. म्हणा फसू नका, फसू नका. कमान बोला, फसू नका, फसू नका. देवाची थट्टा होणार नाही, देवाची थट्टा होणार नाही, अजिबात होणार नाही, अजिबात होणार नाही. म्हणा माणूस जे काय जीवनातून बाहेर काढतो, माणूस जे काय जीवनातून बाहेर काढतो, जे काय तोंडातून बोलतो, जे काय तोंडातून बोलतो, जे काय पेरणी करतो, जे काय पेरणी करतो तेच त्याला परत मिळेल, तेच त्याला परत मिळेल. याचा अर्थ देव म्हणतोय की तू जर चुकीचं जीवन जगतोय आणि तू जर जीवनात वर येत नाही, माझी थट्टा नाही होणार, मला दोष लावू नको. का? कारण की तू जे काय पेरतोय, पेरतोय म्हणजे बी नाही पेरायचं इथं चाललं, की तू जर देवाच्या वचनानुसार तुझं जीवन जगत आहे तसंच जीवन तुला परत मिळेल. आमेन. मला नाही वाटत तुम्हाला कळतंय. हा, कळतंय? नक्की कळतंय, कळतंय. प्लीज थोडं जोरात बोला, नक्की कळतंय. बिलीवर, कळतंय तुम्हाला? याचा अर्थ देव म्हणतोय माझ्या मुला, आतापर्यंत जर लोक तुझ्याकडे बघून हसतात आणि म्हणतात ए काय प्रार्थनेला जातो, ए चर्चला जातो, बाजूनी भांडणं करतो, बाजूनी शिव्या देतो, अजूनही व्यभिचारात जगतो, अजूनही दारू पितो, अजूनही तू या सगळ्या घाणीत जगतोय, देव म्हणतो माझी चष्टा नाही होणार थट्टा, माणूस जे काय पेरतो त्याचीच कापणी. याचा अर्थ माणूस जे काय जीवनामध्ये करतोय त्याचं जीवन त्याला परत तसंच मिळेल. जर मी म्हटलो आज मी मरणार आहे, मला तेच मिळणार. जर मी म्हटलं नो, मी नक्की गरिबीतच मरणार आहे, माझी मी पेरणी काय केली शब्दाची आणि मी काय कापणी करणार आहे गरिबी. काय लोक प्रार्थना करतात, हे प्रभू तू महान आहे, तू अत्यंत पवित्र पवित्र पवित्र, आणि प्रार्थना संपलं त्यांचा कलर ते दाखवतात आणि त्यांच्या तोंडातून ते शिव्या काढतात आणि घाणेरड्या गोष्टी बोलतात. एका बा तोंडातून देवाला आशीर्वाद भी देतात आणि दुसऱ्या तोंडातून काय करतात, आणि लोक म्हणतात ए आताच प्रार्थना झाली ना.
हे काय चालू केलं? काय लोक प्रार्थना करू पण तंबाखू खात नाही, ते म्हणतात प्रार्थना झाल्यावर खायचे. ते काय प्रभूशी बोलताना पवित्र पाहिजे आपण जरा. काय लोक शुक्रवारी आणि रविवारी दारू नाही पित, देवाचं वार आहे हा. प्रेज द लॉर्ड. ना ना, देवाची थट्टा होणार आहे का? कमॉन बोला, देवाची थट्टा होईल का? नो. माणूस जे काही त्याच्या तोंडातून बाहेर पाठवेल ते त्याला परत मिळेल. आमेन. ते त्याला परत मिळेल. मग तुम्ही चेक करा की माझ्या जीवनातून काय बाहेर जात आहे, माझे शब्द कसे जातात, माझे विचार कसे जातात, माझ्या डोळ्याचे पाहणं कसं आहे, माझं वागणं कसं आहे, माझं चालणं कसं आहे. आणि जसं तुम्ही पेरणार किंवा जसं जीवन जगणार तसंच तुम्हाला कापणी मिळेल. फसवले 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 देवाची थट्टा होणार नाही, देवाची थट्टा होणार नाही. इस्रायल लोक निघाले मिसर देशातून आणि बायबल मध्ये लिहिले की सगळेच्या सगळे लोक मिसर अरण्यातच मेले. त्यांना काय वाटलं? जग म्हणेल बघा बघा बघा, ए देवाने यांना बाहेर काढलं आणि मिसर देशातच मारून टाकलं. नो. पण बायबल मधले देव मोशेला म्हटला, ऐक मोशे, तुझ्या लोकांनी देवाच्या विरुद्ध बंड केलंय आणि त्यांनी देवाच्या विरुद्ध आपलं हृदय कठीण केलंय आणि त्यांच्या कठीण केलेल्या हृदयामुळं ते मरणार आहेत. आणि राष्ट्रांना कळेल की यांनी यांच्या देवाला सोडलेलं आहे आणि भलतीकडे वळालेत म्हणून यांचा नाश झाला. आमेन. देवाची चेष्टा होणार नाही. समजलं आहे? यस. किती लोक कळतंय? तुम्हाला कळतंय देवाचं वचन ना? म्हणून परत आपण मार्क याचा सातवा अध्यायाकडे जाऊया आणि प्रार्थना करूया. लवकर लवकर जा. मार्क याचा सातवा अध्याय, ज्यांच्याकडे बायबल असेल त्यांनी काढूया. मार्क याचा सातवा अध्याय आपण तिथं सोडून आलो होतो आणि आपण इकडे आलो जाऊया. मार्क याचा सातवा अध्याय, ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी काढूया. ऐका देवाचं वचन, प्लीज वाचूया. मार्क याचा सातवा अध्याय काढला तुम्ही आणि विसा वचन प्लीज वाचूया ब्रदर. थँक्यू. आणखी तो म्हणाला, जे काही माणसातून निघते तेच माणसाला विटाळविते, कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतकरणातून दुष्ट विचार बाहेर निघतात, जार कर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टाई, कपट, कामातुरपणा, दुष्ट दृष्टी, शिवीगाळ, गर्व, मूर्खपणा, या सर्व गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला विटाळवितात. आमेन. प्रेज द लॉर्ड. या सगळ्या गोष्टी माणसाला विटाळणाऱ्या आहेत. म्हणा, या गोष्टी माझ्या आतमध्ये नाही येणार. या गोष्टी माझ्या आतमध्ये नाही. जरी आल्या येशूच्या नावात, येशूच्या नावात मी त्यांना कैद करून टाकेल. मी त्यांना कैद करून टाकेल, फेकून टाकेल, फेकून टाकेल. आणि देवाचे विचार माझ्या मनात घेणार, आणि देवाचे विचार माझ्या मनात मी घेणार. परत एकदा सांगतो, तुम्ही किती जरी उपवास केले आणि प्रार्थना केले पण तुमचं मन जर देवाच्या वचनानुसार बदललं नाहीये, सगळे आशीर्वाद गळून पडणार, काही तुम्हाला मिळणार नाही. नो नो, काही नाही मिळणार बिलीवर. प्लीज ऐका, माणूस जे काय पेरतो त्याचीच कापणी. म्हणतो किती मोठा असो आणि किती लहान असो, जे काही तो पेरतो त्याचीच कापणी करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुम्ही काय बोलता हे चेक करून बोला. तुमच्यात जर गर्व असेल तुम्ही गर्वाचीच कापणी करणार. गर्व जर पेरला नाश येणारच. प्रेज द लॉर्ड. कळालं तुम्हाला ना? तुम्ही जर शिव्या दिल्या तर त्या शिव्या तुम्हाला परत मिळणार आहेत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर वाईट दृष्टी ठेवली तर बायबल मध्ये लिहिलंय की तसंच तुम्हाला मिळणार आहे. त्याच दृष्टीने लोक, ज्या मापाने तुम्ही देणार त्याच मापाने. परत एकदा, ज्या मापाने तुम्ही देणार, ज्या मापाने तुम्ही देणार. काल म्हणतात मी सगळं वाईट करेल पण मला चांगलं पाहिजे. मूर्ख आहे तू. तू काय आहे? मूर्ख. जसं पेरशील तसंच कापणी. जसं पेरशील तसंच कापशील. बघ तू कसं पेरतोस, कसा बोलतोस, काय तुझ्या अंतकरणात आहे. तुझं अंतकरण विटाळलेलं आहे, अपवित्र आहे. कोणाविरुद्ध तुझ्या मनात काय वाईट आहे, कोणाचा नाश व्हावा याची योजना तू आखतोय, नक्की तुझाच नाश होणार. नक्की येशू ख्रिस्ताचा धरून द्यायला यहूदा म्हटला, मी धरून देतो, 30 रुपये मी घेणार आणि मी बंगला बांधेल, मी गाडीमध्ये फिरेल, मी असं करेल. पण बायबलमध्ये लिहिलंय की त्याने येशूला धरून दिलं आणि शेवटी त्याने गळ्यात खळपास पाहून मेला. का? म्हणा, देवाची थट्टा अजिबात होणार नाही. देवाची थट्टा अजिबात होणार नाही. माणूस जे काही पेरतो, माणूस जे काही पेरतो त्याचीच कापणी करेल, त्याचीच कापणी करेल. या गोष्टी घरी जाऊन तुम्ही वाचू शकता. मार्क याचा सातवा अध्याय 20 वचनामध्ये म्हणायचं, प्रभू मला या घाणीतून वर काढ. आमेन.
प्रेज गॉड देव काय पाहतो हृदय पाहतो प्रेज गॉड देव काय तपासतो हृदय तपासतो आणि प्रेज गॉड देव बाहेरचा चेहरा बघून बाहेरची डिग्री बघून बाहेरचं ज्ञान बघून अजिबात काय बाहेरची प्रार्थना बघून वरडणं आणि देवाला गौरव देणं पाहत नाही पण बायबल मध्ये लिहिले देव अंतकरण तपासतो आणि प्रत्येकाला त्याच्या त्याच्या प्रमाणे देण्यासाठी देव काय तपासतो काढा इर्मयाचा 17:9-10 प्लीज लवकर लवकर वाचूया ऐका इर्मया याचा 17:9-10 प्लीज वाचूया ऐका देवाचं वचन निर्मया याचा सॉरी 17:9-10 प्लीज वाचूया थँक यू जीसस हृदय सर्वाहून अधिक कपटी आहे आणि ते अतिशय नासके आहे ते कोण जाणू शकतो प्रत्येकाला त्याच्या आचरणाप्रमाणे त्याच्या कर्माच्या फळाप्रमाणे परत देण्यासाठी मी परमेश्वर हृदय शोधतो मी अंतर्याम पारखतो हालेलुया मग सांगा आमच्या सारखे पास्टर लोक जर इथं बघो उभे आहेत आणि जोर जोरात ओरडतात पण आमचं अंतकरण जर कपटी आहे देव प्रतिफळ देईल का कमान देव प्रतिफळ देईल का नाही पण प्रेज गॉड बायबल मध्ये देव काय तपासून प्रतिफळ देतो हृदय ब्रदर परत एकदा वाचा 9 प्लीज ऐका आणि हृदयात जर ह्या गोष्टी असतील तर आज स्वच्छ करा देवाला सांग म्हणा प्रभू आज मला स्वच्छ कर आज मला प्लीज माझे विचार बदलले जाऊ दे ऐका देवाचं वचन प्लीज वाचूया हृदय सर्वहून अधिक कपटी आहे आणि ते अतिशय नासके आहे ते कोण जाणू शकतो प्रत्येकाला त्याच्या आचरणाप्रमाणे त्याच्या कर्माच्या फळाप्रमाणे परत देण्यासाठी मी परमेश्वर हृदय शोधतो मी अंतर्याम पारखतो मला धन्यवाद येशू धन्यवाद येशू तू बाहेर तोंड बघून आशीर्वाद देत नाही तू तोंड बघून आशीर्वाद देत नाही काय हृदय वागतो मग मला एक गोष्ट सांगा तुम्ही लास्टला जरी बसलेले आहात तुम्ही या गर्दीत कुठेही बसलेले आहात आणि तुम्हाला कोणी ओळखत नाहीये पण तुमचं अंतकरण प्युअर आहे प्युअर आमेन एकदम बेस्ट आहे आणि तुम्ही अंतकरणापासून देवाला गौरव देता आणि सेवा करता कोणाला दाखवा म्हणून माझ्यावर अभिषेक येतो नो कोणाला दाखवा म्हणून मी ओरडतो नो पण तुम्ही अंतकरणे बघता देव पास्टरना रिजेक्ट करेल आणि तुम्हाला सिलेक्ट करेल आमेन कारण प्रेज गॉड तो काय पाहून देतो हृदय काय पारखतो हृदय असं जर म्हटलं असतं की मी फक्त पास्टरना आशीर्वाद देतो मग तुम्ही सगळ्यांनी रडत बसायचं देव काय पाहतो काय क्लीन पाहिजे हृदय क्लीन पाहिजे तर काय क्लीन पाहिजे म्हणा माझे विचार कमान बोला माझे विचार कारण बायबल मध्ये लिहिले की विचार जे आहेत दुष्ट विचार जे आहेत ते आपलं अंतकरण विटाळून टाकतात सो जे शैतानाचे विचार आहे त्याला लात मारायचे आणि म्हणायचं मी कोणाचे विचार करणार आहे मी कोणाच्या विचारानुसार जगणार आहे या त्याला म्हणायचं आतापर्यंत मी वाईट जीवन जगलो असेल पण मी मागच्या गोष्टी मागच सोडतो आणि देवाचे वचन घेऊन मी पुढे चालणार आहे आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया म्हणतो बायबल मधील शेवटचं वचन वाचूया 1 करिंथ प्लीज कृपा करून काढा 1 करिंथ 13 लवकर लवकर जाऊया 1 करिंथ 13 लवकर काढूया ऐका 1 करिंथ 13 आणि 11 प्लीज वाचूया 11 1 करिंथ 13:11 ब्रदर माझ्या बरोबर चल ओके वाचूया 1 करिंथ 13 आणि 11 प्लीज वाचूया मी बाळ होतो तेव्हा मी बाळासारखा बोलत असे म्हणा मी बाळ होतो भगवान येशू मध्ये येणे अगोदर आपण सगळे काय होतो बाळच होतो म्हणा मी बाळ होतो माझी समजूत बाळासारखी होती मी बाळासारखे विचार करायचो पुढे काय लिहिलंय ऐका आता मी प्रौढ पुरुष झालो आहे आमेन आता मी कोणामध्ये आलोय प्रभू मध्ये मग मी बाळ आहे का प्रौढ आहे ना आता काय पुढचं वचन ऐका माझी इच्छा आहे तुम्हाला विचाराविषयी मी सांगत आहे या वाचूया मी बाळ होतो तेव्हा मी बाळासारखा बोलत असे बाळासारखी माझी समजूत होती मी बाळासारखा विचार करीत असे हा म्हणा मी बाळासारखा विचार करीत असे पुढचं वचन आता मी प्रौढ पुरुष झालो आहे तेव्हा मी बाळाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत मी बाळाचे विचार सोडून दिले मी बाळाच्या गोष्टी सोडून दिलेल्या
मी बाळासारखी समजू सोडून दिलेली आहे, पण काही लोक 100 वर्षाचे झाले तरी अजून लहान बाळच आहे. त्यांच्याकडे बघितलं ना, काहीतरी प्रॉब्लेम आहे. पापोसल पॉल म्हणतो, मी बाळ होतो तेव्हा बाळासारखा विचार करायचो, मी बाळासारखी समजूत होती, बाळासारखा पाहायचो, बाळासारखाच बोलायचो, बाळासारखाच वागायचो, बाळासारखाच राहायचो. पण आता मी कोणामध्ये आलो? प्रौढ झालो. आता मी काय झालो? प्रौढ झालोय. म्हणा मी मोठा झालो. मी मोठा झालोय. मी आत्मिक झालो. मी आत्मिक झालो. मी देवाचं लेकरू झालो. मी देवाचं लेकरू झालो. माझे विचार बदलले. माझे विचार बदलले. आता मी बाळासारखे विचार करत नाही. आता मी बाळासारखे विचार करत नाही. म्हणा मी बाळासारखा वागत नाही. आता मी बाळासारखा वागत नाही. बाळासारखा बोलत सुद्धा नाही. बाळासारखा बोलत सुद्धा नाही. कारण मी प्रौढ झालोय. कारण की मी प्रौढ झालो. मग ओळखायचं कोण प्रौढ आहे आणि कोण बाळ आहे. कोण बाळ आहे आणि कोण प्रौढ आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. जर तुम्ही अजूनही शैतानाच्या गोष्टी बोलताय तुम्ही बाळच आहात. पण आता मी प्रौढ झालोय. म्हणा मी आता प्रौढ झालोय. आता मी प्रौढ झालोय. माझे विचार बदलले. माझे विचार बदलले. माझं बोलणं बदललंय. माझं बोलणं बदललंय. माझं वागणं बदललंय. माझं वागणं बदललंय. ओ म्हणा पास्टर. पास्टर मी बाळ नाहीये. मी बाळ नाहीये. मी स्ट्रॉंग आहे. मी स्ट्रॉंग आहे. मी एकदम फर्स्ट क्लास आहे. मी एकदम फर्स्ट क्लास आहे. मी प्रौढ झालेलो आहे. प्रौढ झालेलो आहे. माझे विचार बदलले. माझे विचार बदलले. पण काही लोकांचे विचार चर्च मध्ये आल्यावर बदलतात. चर्च मध्ये गेल्यावर परत तेच असतात. म्हणजे चर्च मध्ये आल्यावर प्रौढ आणि बाहेर गेल्यावर बाळ. बाळासारखी समजत. बाळ नाही तो हसलाच नाही ना पास्टर माझ्याकडे बघून. कसाच नाही हसला तो सांगा. नाही पास्टर त्यांनी मला प्रेज द लॉर्ड केलास. अरे तू कर ना. त्यांनी जरा रागानेच बघितलं पास्टर. बाळासारखे विचार. काय कोण आहे हा? कोण आहे हा? बाळ. नाही मी ऐकलं पास्टर तो काहीतरी माझ्याबद्दल म्हटला होता. मग जा भांडायला. नाही पास्टर तो त्यांनी काहीतरी केलंच बघा. त्यांनी इशारा केला बघा पास्टर. ह्या सगळ्या कुठल्या कुठल्या गोष्टी? बाळाच्या. ह्या कुठल्या गोष्टी? बाळाच्या. पण प्रौढ माणूस काय म्हणतो? त्याच्या शब्दाचा, त्याच्या वागण्याचा, त्याच्या बोलण्याचा मला काय करायचं? आमेन. मला ते येशूचं बोलणं ऐकायचंय आणि येशू साठीच जगायचंय मला. आमेन. म्हणजे मी काय झालो? प्रौढ झालो. पहिलं कोणी माझ्याकडे बघितलं तर मी बघायचो. आता कोणी जर मायकडे रागाने भेटलं तर मी प्रेमाने बघतो. आमेन. जर कोणी मला शिवी दिली तर आता मी म्हणतो प्रेज द लॉर्ड ब्रदर. हालेलुया. आय ब्लेस देम लॉर्ड. आय ब्लेस देम लॉर्ड. कारण बायबल मधले जे तुम्हाला शाप देतात त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. याचा अर्थ जे तुम्हाला रागाने बघतात त्यांच्याकडे प्रेमाने पहा. आमेन. जे तुम्हाला प्रेज द लॉर्ड नाही करत तुम्ही प्रेज द लॉर्ड करा. आमेन. जे लोक तुम्हाला दुष्ट म्हणतात त्यांना तुम्ही चांगले म्हणा. आमेन. म्हणजे बायबल मध्ये लिहिले तुम्ही प्रौढ झालेले आहात. प्रेज द लॉर्ड. उभे राहा आपल्या जागेवरती. आपण देवाला गौरव देऊया. मांदो रोबो शाखा लाबा. आपल्या जागेवरती उभा राहा. आपले हात वर करा आणि प्रभूला सांगा मला प्रौढ व्हायचंय. मला येशू मध्ये प्रौढ व्हायचंय. मला बाळापणाच्या गोष्टी सोडून द्यायच्या. फादर मला हे बोलणं बदलायचंय. मला विचार करणं बदलायचंय. मला वागणं बदलायचंय. मास्टर जग वागत तसं मी नाही वागणार. पण येशू जसा सांगतो तसं मी वागणार आहे. माझे विचार बदलले पाहिजे. माझे विचार बदलले पाहिजे. मला बदल. कमॉन देवाला सांगा माझ्यातला बालिशपणा काढून टा. माझ्यातला बालिशपणा काढून टा. माझ्यातला बालिशपणा काढून टा. मला प्रौढ होयचंय. कारण जोपर्यंत बाळ बाळ आहे त्याच्या नावावरती काही येणार नाही. त्याच्या हातामध्ये जबाबदारी देणार नाही. त्याच्या त्याचा अभिषेक जो आहे तो टाकला जाणार नाही. बाळावरती देव कोणी कुठला भरोसा ठेवत नाही. कारण ते बाळ आहे. एकदा का तुम्ही प्रौढ झाला त्यावेळेस देव तुमच्यावरती विश्वास ठेवतो. हालेलुया. देव तुम्हाला अधिकार देणार. आमेन. देव तुम्हाला जबाबदारी देईल. येस. देव तुम्हाला अभिषेक देईल. देव तुम्हाला वाढवणार. आपले हात वर करा. हालेलुया. धन्यवाद. आणि गाऊया दिलो जासे पुकारो तुझे. येस मास्टर. मेरा जीवन बना दे नया. मेरे दिल के करीबों में आ.
थैंक यू जीसस डोळे बंद करा मेरा जीवन करा देवाचा अभिषेक आहे बना दे नया वर्शिप यू फादर मेरे दिल के देव आपल्याला स्वर्गातून पाहत आहे येशू ख्रिस्ताचा आत्मा या ठिकाणी आहे बिलीवर फक्त गाते मेरा जीवन बना दे नया प्रभु मेरा जीवन बना दे नया यस आपल्या हृदयावरती हात ठेवा आणि मला माझं अंतःकरण बदललं जाऊ दे मला तुझ्या पवित्र रक्ताने मला शुद्ध कर मला माफ कर प्रभु माझं मन नवीन केलं जाऊ दे मला अपवित्र जीवन नाही जगायचं थैंक यू जीसस प्रभु येशूचं नाव आमेन किती लोकांनी देवाची उपस्थिती जाणवते आमेन आमेन